भारत हे संघराज्य आहे. या देशात जे कराच्या वाट्याने संपत्ती एकत्रित येते, पैसा एकत्रित येतो, त्याचं वाटप वित्त आयोगाच्या प्रमाणे फॉर्म्युल्याप्रमाणे केलं जातं. मग काही राज्यांना त्यातला 60% वाटा मिळतो, 7% मिळतो, 7.5% मिळतो, काही 11%, जी मागासलेले राज्य आहेत त्यांना 13% जातो. असं जरी त्यामुळं देशातले बजेट मांडताना या पद्धतीनंच पैसे वेगळ्या योजनेच्या मार्फत त्या त्या राज्यांना मिळायची. ही पहिली स्वातंत्र्यानंतर किंवा फायनान्स प्लॅनिंग कमिशन आणि फायनान्स वित्त आयोग फायनान्स कमिशनचे डिसिजन सुरू यायला झाल्यानंतरची गोष्ट आहे, ज्यामध्ये केंद्र सरकारने स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी बिहारला आणि आंध्र प्रदेशला आउट ऑफ वे जाऊन मदत केली. म्हणजे एवढं ब्लॅटंट म्हणजे तुम्ही काय करायचं ते करा, आम्ही यांना पैसे देणार, हे भारताच्या संघराज्याच्या दृष्टीने घातक आहे. काही संकेत देश एकसंघ ठेवण्यासाठी ठेवायचे असतात, सर्वांना समान ट्रीटमेंट द्यायची असते, याचं भान देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ठेवायचं असतं. ती सगळे भान घेऊन दोन राज्यांना मदत केली, महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली. महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री सांगतात यादी करून की एवढे एवढे पैसे आले, पण त्यातही माझ्याकडे यादी आहे की मागच्या वेळेपेक्षा त्यात बऱ्याच ठिकाणी पैसे कमी आले. METP 3 मी अर्थमंत्री होतो 99 साली, तेव्हापासून 97 सालापासून METP 1 प्लॅन होता, नंतर METP 2 झाला, आता METP 3. ते पैसे येणं स्वाभाविकच आहे, ठरलेलेच आहे, त्यात काही वेगळं काही हे नाही, द्यावंच लागतं. एव्हरी बजेट केंद्र सरकारला ते पैसे द्यावे लागतात, आपल्यालाही आपल्याकडून बजेट द्या. त्या योजनांचे पैसे बेरीज करून तुम्ही जर महाराष्ट्राला सांगायला लागला की हे पैसे आले, तर ही महाराष्ट्राची दिशाभूल आहे.